त्यांनी सरळ सांगितलं की मराठी माणसांनी MBBSचा विचारच करू नये, मराठी माणूस शिकणारच नाही असं. पप्पांनी सांगितलं की मी पूर्ण 1 वर्षाची जबाबदारी घेईन, आणि त्यांनी लेट झाल्यामुळे मला विमानाने उद्या पाठवणार आहेत. आप्पांनी जर जातपात बघितले नाही की मी आग्रही आहे का कोण आहे, तर आपण का बघावी. नमस्कार. आज ठाण्याच्या लगत असलेल्या मानकोली गावामध्ये आपण आलेलो आहे, भिवंडी तालुक्यामध्ये. कुमारी तेजल हिचा नुकताच MBBSला ॲडमिशन करण्यात आलेलं आहे. तिच्या भेटीसाठी तिच्या आग्रहस्थव, तिच्या आईच्या आग्रहस्थव आज इथे आलेलो आहे. जिजाऊ स्वस्ता ही नेहमीच वेगळं काम करत असते, का जे समाजाला गरज आहे, आरोग्य म्हणा, शिक्षण म्हणा. अनेक आपल्या ताया आहेत, मुली आहेत, एक IIT ला गेलेली आहे. मी तेजल संतोष पाटील, मानकुली इथे राहणारी. एक माझं स्वप्न होतं आहे की मी MBBS डॉक्टर म्हणून पुढचं माझं शिक्षण घ्यावं. त्याच्यासाठी खूप मेहनत केली आणि 450 मार्क्स भेटले. पण काही गोष्टींमुळे अडचण आली, तर आम्ही जिजाऊची मदत घेतली. सांबरे साहेब आप्पा यांनी आम्हाला खूप मदत केली, तर मी पुढे जाऊन आप्पांची मदत घेतली. आप्पांनी सांगितलं की मी पूर्ण 1 वर्षाची जबाबदारी घेईन, आणि त्यांनी लेट झाल्यामुळे मला विमानाने उद्या पाठवणार आहेत ॲडमिशन करण्यासाठी. तिला 1 वर्षाच्या तिला सांगितलं आहे का तू फक्त आई वडील किंवा आम्हाला खाली बघायला लावू नको, असं तू वाग, तुझा जेवढे शिकशील तेवढं शिक्षण तुझं पूर्ण करेल. त्यासाठी तुला 1 गुंठा का 1 स्क्वेअर फूट पण जागा विकायला लागणार नाही. तुझ्या बरोबर तुझ्या आईचा भाऊ म्हणून, मामा म्हणून मी तुझ्या सोबत असेल, आणि पूर्ण शिक्षण तुझं MD कर, MS कर, जेवढं तू शिकशील तेवढं शिक्षण देण्याची जबाबदारी जिजाऊची असेल. त्यासाठी कुठल्याही प्रकारे फक्त प्रत्येक गोष्टी वेळेस तू आई बाबा तुला समोर दिसले पाहिजे पुस्तकात, तर एवढी काळजी तू घे आणि समाजाचं भलं कर. जेव्हा तुझ्यासारख्या मुली शिकून येतील, संस्कारी मुली शिकून येतील, त्यावेळेस नक्कीच समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम करू. जेव्हा तुझ्यासारख्या मुली उद्या आरोग्य संचालक बनतील, आरोग्य सचिव होतील, त्यावेळेस अशा कुठल्या मुजोर आरोग्य मेडिकल कॉलेजवाले सांगणार नाही, महाराष्ट्रातील विद्यार्थी शिकणार नाही, महाराष्ट्रातील माणूस गोरगरीबाचा शिकणार नाही. ज्यांनीवर आणायचं असेल तर आपल्यासारख्या मुली प्रशासनामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च पदावर गेल्या पाहिजेत, ही जिजाऊची अपेक्षा आहे. गोरगरीबाची सेवा केली पाहिजे, नुसत्या जाती पातीच्या भिंती लावून दाखवून चौथी नापास लोकांच्या मागे आपण लागण्यापेक्षा किंवा मुजोर लोकांच्या मागे लागण्यापेक्षा आज जग बदलतंय, मुंबई बदलतंय, ठाणे बदलतंय, आपणही भिवंडीवाल्यांनी बदलायला पाहिजे आणि बदलाचे वादे सुरू केले पाहिजेत. आणि मला नक्कीच खात्री आहे परवाच्या आग्रही सन्मान सोहळ्यामध्ये का अनेक रत्न या आग्री भागामध्ये येत आहेत. लोकांचा गैरसमज होता का काही तुटपुंजे 2-5% तर प्रत्येक समाजामध्ये घातक लोक असतात. कधी जमिनी हडप करतात, लेबर लोकांचे पैसे खातात, ठेक्यांसाठी भानगडी करतात, अनेक ठिकाणी दुष्कृत्य करतात. परंतु 95% समाज हा खूप तेजल सारखा, तेजलच्या आई सारखा सोज्वल आहे आणि उच्च शिक्षित होतोय. एक नवी दिशा देण्याचं काम समाज पाहतोय, नवी दिशेच्या दिशेने जातोय. त्यांच्या बरोबर नक्कीच जिजाऊ कायमस्वरूपी सोबत असेल, सोबत आहेत. आजही आरोग्याच्या विषयात सांगायला गेलं तर प्रत्येक गावागावाची ताई, गावागावचा दादा झडपोलीला येऊन त्याची शस्त्रक्रिया करून जातो. गावगावचा विद्यार्थी झडपोलीला जेई नीटचं शिक्षण घ्यायला येतोय. उद्या भविष्यामध्ये जर भिवंडी ग्रामीण विधानसभेची संधी मनीषाताई एक उच्च शिक्षित उमेदवाराला जर दिली, तर झडपोलीची प्रति झडपोली आपण या भागामध्ये भिवंडी ग्रामीणला करूया. 200-bedded रुग्णालय, 4-4 CBSE स्कूल करू, चारही बाजूला पोलीस भरती केंद्र करू, लायब्ररी तर आपल्या आहेतच, त्याचबरोबर सगळ्या सोयी सवलती इथे आणण्याचा प्रयत्न करू. की इथनं आमची ताई, इथनं आमची आजी झडपोलीला यायला लागणार नाही हॉस्पिटलसाठी, याची काळजी आम्ही नक्कीच करू. नमस्कार, मी निलिमा संतोष पाटील. माझ्या मुलीचं तेजलचं ॲडमिशन करायचं होतं, परंतु माझी आर्थिक परिस्थिती एवढी नाही की एवढं पैसे आम्ही प्रत्येक कॉलेजला जाऊन चेक केलं की 1 करोडच्या वरती सगळं खर्च सांगतात, पण आमची एवढी ऐपत म्हणून आम्ही जिजाऊचा एक बॅनर बघितला, त्यानुसार आम्ही ऑफिसला गेलो. आणि तिथे सरांची फक्त 2 मिनिटाची ओळख, पण सरांनी शब्द टाकल्याबरोबर लगेच तुमच्या मुलीचं ॲडमिशन होईल, तुमची मुलगी डॉक्टर होईल, एवढं लगेच सांगून टाकलं. एवढं समाधान वाटलं त्या वेळेला की पुढचं म्हणजे विचारच आला नाही की पुढे माझी मुलगी शिकणार नाही असं. एवढं आमच्या पाठीशी एवढं भक्कम उभे राहिले, एवढं आनंद वाटला त्यावेळेस की एवढं नाही एका मोठ्या व्यक्तीच्या
थ्रूने आम्ही हे करणार होतो, फोन केला त्यांना की आम्ही तुम्ही MBBSला माझी मुलगी जाते तर किती हेल्प करू शकता किंवा कुठल्या परिस्थितीत हेल्प करू शकता, तर त्याने सरळ सांगितलं की मी 11,000 देऊ शकतो. आमचं स्वतः समाजाचा व्यक्ती असून त्यांनी आम्हाला असं सांगितलं फक्त 11,000 रुपये मदत करतो. आता MBBSला 11,000 काय होणार आहे ते त्यांनाच माहिती असणार. माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी जर माझ्यासाठी आप्पाने जर जातपात बघितले नाही की मी आग्रही आहे का कोण आहे, तर आपण का बघावी? आपल्यासाठी जर माणूस उभा राहतं तर आपण पण तसंच वागायला पाहिजे, कारण आपल्या वेळेस जर जातपात बघितली जात नाही तर आपण मतदानाच्या वेळेस आपण का जातपात बघावी? आपण पण त्या हिशोबाने आपण पण त्यांच्याशी सहमत व्हायला पाहिजे. त्या ते जसं पुढे आपल्याला नेतात तसं आपण पण त्यांना मदत केली पाहिजे. किंवा आपण ज्या गोष्टीत आपल्याला दुसऱ्या कोणी झिडकारलंय का तुम्ही मराठी माणूस काही करू शकत नाही, मराठी माणसानं होणार आहे, जी मराठी माणसं जर आपल्याला मराठी म्हणून आपल्याला झिरकाडतात, आपल्याच याच्यावर उभे राहणारे, आपल्याच जीवावर खुर्ची पकडणारे. आणि तेरणाला आम्ही विचार केला की तेरणाला आपल्या महाराष्ट्रातच आहे तर जवळच आहे, जवळपास ॲडमिशन झालं तर बरं होईल म्हणून तेरणाला गेलेले. तिथे त्यांनी 1.5 कोटी सांगितले. 1.5 कोटी एवढे पैसे आम्हाला, 1.5 करोड एवढे पैसे आम्हाला भरणेच नव्हते. पण असं विचार 7-8 दिवसांनी परत गेले आणि त्यांना विचारलं की मग थोडेफार कमी करा अशा हेतून गेलेलं. पण तिथे गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं की 2.5 करोड तुम्हाला लागणार आहेत पैसे. आणि त्यांनी सरळ सांगितलं की मराठी माणसांनी MBBSचा विचारच करू नये, मराठी माणूस शिकणारच नाही असं असं सरळ सांगितल्यावर आमचं असं हिरमिसलेलेपणाने आम्ही बाहेर आलो. पण असं कधीच कुठल्याच व्यक्तीने अशा मोठ्या मुद्द्यावर तुम्ही बसले कुठल्याच व्यक्तीने असा विचार करू नये की मराठी माणसांनी असं करू शकत नाही मराठी माणूस.